महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार सोलापूर महापालिके अंतर्गत नवरात्रोत्सवात दिनांक 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2022 या कालावधीत माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे अभियान राबवण्यात येत आहे. यामध्ये 18 वर्षांवरील मुली, महिला, माता व गरोदर स्त्रियांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून याची सुरुवात लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महाविद्यालयात करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर बसवराज लोहारे, दाराशा नागरी आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर सुहासिनी वाळवेकर, कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर ढेरे आदींची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून करण्यात आले. तदनंतर कॉलेजच्या विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन तपासणी तसेच आरोग्याची तपासणी करण्यात आली. या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुहासिनी वाळवेकर यांनी या योजनेबाबत अधिक माहिती दिली. सध्या महाराष्ट्र शासनाचा माता सुरक्षित घर सुरक्षित ही योजना आलेली आहे. याच्या अंतर्गत सरकारचं असं म्हणणं आहे की प्रत्येक घरातली जर माता सुरक्षित म्हणजे निरोगी आणि सुदृढ असेल तर ती तिचं कुटुंब पण निरोगी आणि सुदृढ ठेवेल. आणि त्याच्या अनुषंगाने 26 तारखेपासून म्हणजे घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत म्हणजे 5 तारखेपर्यंत 9 दिवसांचे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आयोजलेले आहेत. तर त्याच्यामध्ये काल झालेला आहे ANC चेकअप आणि त्याच्या अंतर्गत आम्हाला त्यांची उंची आणि वजन घेतलेलं आहे. ANC-च्या सोनोग्राफी केलेल्या आहेत आणि आजचा दुसरा दिवस आहे म्हणजे दसऱ्याच्या घटस्थापनेचा माळेचा दुसरा दिवस आहे. तर धाराशिव UPSC-च्या अंतर्गत आज आम्ही अडल्सन म्हणजे किशोरवयीन मुलींची रक्त तपासणी, त्याच्यामध्ये त्यांचं HB किती आहे आणि त्यांचा ब्लड ग्रुप कोणता आहे ते आपण आज तपासून देणार आहोत. आणि त्याच्या अनुषंगाने हा कार्यक्रम आपल्याला एरियातून लोधी गल्ली किंवा मोदी या भागातून येणारे बहुतांश पाल्य कर्मवीर लक्ष्मीबाई भाऊराव पाटील या कॉलेजला आहेत म्हणून तिथं आपण ह्या कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. आणि त्याच्या अंतर्गत आपण तपासणीला सुरुवात केलेली आहे.